तालुक्यामधील 88 ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडले आणि शेकडो उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले. काही ठिकाणी एकतर्फी तर काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या. आता 18 तारखेला लागणाऱ्या निकालाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे. पारनेर तालुक्यात गाव पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी दोन्ही पॅनल लंके प्रतिष्ठानचेच होते. आता तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा वर्चस्व राहणार की राष्ट्रवादीचा, त्याची उत्सुकता तालुक्याला लागली आहे. 21व्या शतकातील कुठल्याही निवडणुका म्हटलं की ते एक अग्निपरीक्षाच असते. गेल्या 10 वर्षात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या निवडणुकांमध्ये स्मार्ट मतदारांचा भरणा वाढल्यानंतर या स्मार्ट पिढीने अनेक घरंदाज सत्ताधीशांना सत्तेवरून खाली खेचले असल्याचे लोकांनी पाहिले आहे. गेल्या 5 वर्षात अनेक नवीन मतदाराच्या स्मार्ट पिढीने अनेक सरपंच ठरवले आहेत. पारनेर तालुक्यामध्ये नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. निवडणुका पार पडल्यानंतर गावागावात कट्ट्यावर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणाची सत्ता येणार, किती मताधिक्याने निवडून येणार याबाबत चर्चा सुरू आहे. तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये सरळ सरळ सामना पाहायला मिळाला. अनेक गावांमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडल्यामुळे पॅनलचे उमेदवारांना बळ द्यायचे की आपल्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांना याबाबत लंके धर्मसंकटात सापडले होते, त्यामुळे निलेश लंके यांनी दुर्लक्ष करण्याचे समाधान मानले. आता 18 तारखेला मतमोजणी पार पडणार असून मतमोजणीपर्यंत अनेक उमेदवारांच्या झोपा उडाल्या आहेत. 18 तारखे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.